आता वावरातून आली का? हो बाई। का म्हणते हो पीक पाणी? काय बाई पीक पाणी या वर्षीच बी लावलं, फवारणी केली, खत दिलं, पण काही पराठीत दम नाही। तू पराठी कशी आहे बा? काय हो तो तस माय काय वेगळं राहणार आहे, काही केलं तरी बाराही मस्त असस। का बा सुशीला, आपण इतकी फवारणी ना इतका खत इतका खर्च करतो, इतकी मेहनत करतो, पण आपल्याला काही पिकत नाही। आणि थे इंदिरा थे का करते अशी, तिला खूप 2 वर्ष झाले, तिला खूपच पिकते। हो बाई आपल्याला तर पिकतच नाही, थे इंदिराले कसं पिकते? ते तर आपल्यासारखी युरिया टाकत नाही, DAP टाकत नाही, तरी तिले पिकतेच पिकते, आणि आपल्यासारखं तर तिच्यावर कर्जही नाही। चल बरं आपण तिले जाऊन विचारू का? चल आपण जाऊ आता। हे नेहमी या समितीला जाते, त्या समितीला जाते, मीटिंगला जाते, काही आपल्यापेक्षा काही वेगळं करते का ते? हो हो जाऊ आपण तिच्याकडे आणि विचारू तिले। बरं जातो बाई, येईन उद्या, तुले आवाज द्यायला इंदिराकडे जाऊत आपण। हो हो जाऊ आपण। इंदिराबाई इंदिराबाई काय करत आहे जी तुम्ही? मी शेण काढून राहिली भेटवर यायचं। कसे काय आले हो तुम्ही? किती दिवसाचे आले हो? औषध कधी येत नाही, कोणचं काम पडलं तुम्हाला? हो बाई तुमच्याकडे थोडस काम होत आम्हाला, आम्हाला थोडीशी माहिती हवी होती शेतीविषयी। या ना चलन घरात बसू ना आपण, थोडशा घरात तर बसू। आता बोला सुशीला वनिता काय काम आहे तुमचं? तर काय नाही जी, आम्हाला थोडस विचारायचं होत तुम्हाला। हो हो जी मी ऐकलं होतं की बा तुम्ही घरीच खत तयार करता, कोणतं खत तयार करता, कमी पैशाचं खत तयार करता अशी चर्चा होती तुमच्यावाली। तुम्हाला कमी खर्च करून पिकते चांगलं, आम्ही एवढं मोठं रासायनिक तुम्ही आम्हाला पिकवते नाही, म्हणून तुम्ही सांगा ना कशी शेती करता ते आम्हाला। हो बरोबर आहे तुम्ही ऐकलं ते, मी माझ्या घरी स्वतः गांडूळ खत तयार करते आणि माझ्या शेतीला गांडूळ खतच देते मी। गांडूळ खत दिल्याने काय होते? गांडूळ खताच्या वापरामुळे होणारे फायदे, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, जमिनीतील ओलावा टिकून राहण्याची क्षमता वाढते, जमिनीतील आवश्यक सूक्ष्मजीवाणूंची वाढ होण्यास मदत होते, जमिनीतील पाण्याचा निचरा होण्यास फायदा होतो, जमिनीतील प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होण्यास मदत मिळते। नियमित शिफारशीप्रमाणे गांडूळ खत देत राहिल्याने जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढते। एवढे फायदे आम्हाला सांगायला पाहिजे, हे कुठं गांडूळ खत भेटते? अहो हे तर घरीच बनवत आहे ते, याला काहीच खर्च येत नाही, म्हणून तर मी म्हणतो तुम्हाला नेहमी का शेतकरी समितीच्या मीटिंगला दर महिन्याला येत जा, दर महिन्याला वेगवेगळी माहिती मिळते, तुम्ही यायला पाहत नाही कधी की कोणी मीटिंगला येतात कोण्या नाही येत। खरंच तरी चुकलो, आम्ही मीटिंगला येत नाही ना, आता सांगता का आम्हाला कसं बनवायचं ते? झालं ते झालं, पण मी आज गांडूळ खताचा एक वेळ लावणार आहे, तुम्हाला बी मी सांगतो। चला मग हे पा गांडूळ खत तयार करण्याची झोपडी, याला शेड म्हणतात। कायले पाहिजे जी हे झोपडी? बिना झोपडीने गांडूळ खत बनत नाही का? गांडूळ नाजूक राहते ना, त्याला ऊन पाऊस सहन होत नाही, त्याच्याने ते झोपडी बनवा लागते, ऊन जर पडली तर ते उन्हाने मरून जातात। याला तर लय खर्च येतच जी बाई। त्याचा खर्च येते जी, आता मी टीन लावल्या बाहेरून, पण तुम्ही काय करायचं, तुराट्या तर राहतेच आपल्या घरी, तुराट्याची कूड घ्यायची, मी वरून टीना टाकल्या, तुम्ही वरून एखादा मेन कापड टाकायचा, आतमधून तुराट्याला साड्या राहते आपल्या फाटक्या किंवा पोते राहते, ते पोते लावायचे, म्हणजे आतमध्ये ऊनही शिरत नाही, वरून पाऊसही पडत नाही, वरून जर आपण ताळपत्री बांधली तर काहीच खर्च येत नाही। या शेडची लांबी 15 फूट व रुंदी 12 फूट असली पाहिजे व उंची 6 ते 8 फूट असली पाहिजे। अंदरून पोते कोण बांधायची जी? आतमध्ये उंदीर घूस कुंबड्या आणि बेडूक जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, याच्यासाठी ते सर्व पॅक बंद करा लागते। अंदर का खताचे ढीग बनवायचे का? ढीग नाही त्याला बेड म्हणतात। कसे करायचे जी हे बेड? आज मी बेड लावणारच होती, चला मी तुम्हाला करून दाखवते। गांडूळ खत तयार करताना पहिले बेडची जागा तयार करून घ्यायची। जागा तयार करणे म्हणजे 3 फूट खोल खोदणे आणि त्याच्यात मुरुम भरणे, त्याची धुम्मस करणे, त्याच्यानंतरच त्याच्यावर बेड लावणे। त्याच्यामुळं मला काही गरज नाही, मी याच बेडवर मी दुसरा बेड लावणार आहे, पण तुम्हाला जर कोणाला जर बेड करायचं असेल तर खोल खोदून आणि त्याच्यात मुरुम भरून धुम्मस करूनच बेड लावला गेला पाहिजे। याच्यावर शेण टाकायचं का जी? या बेडमध्ये कुटार जुनं शेण इत्यादीचा वापर केला गेला पाहिजे, नवीन शेणाचा वापर करायचा नाही। आता हे इथं सगळं कसं टाकायचं जी?
चला इथे आपण आता बेडच लावूया. हा शेणखताचा माझा ढीग आहे, याच्यातली पॉलिथिन काढायची, कागद काढायचे, विटा काढायच्या, गोटे आणि काच काढायचे, त्याच्यानंतरच आपण बेडवर द्यायचं हे शेण. ज्या जागेवर आपल्याला बेड लावायचा आहे ती जागा चांगली ओली करून घ्यायची. त्याच्यातली हे पॉलिथिन, हे काच, गोटे हे सर्व काढून टाकायचे. त्याच्यानंतर हे कुटार आणि शेणखत हे सर्व मिक्स करायचं एकत्रित, आणि त्याच्यानंतर आपण हे बेडवर आथरायचं. ध्यान करू लागायला मी एकटीच किती करू. हा सर्व सकाळपासून मी ते गांडूळ खताचं काम करून राहिली. घे बरं वंदना, ए वनिता घ्या जी, सुशीला बाई या थोडस्या. या बेडची रुंदी 3 फूट पेक्षा जास्त व्हायला नको. हा आपला बेड आता 1 ते 1.5 फूट झालेला आहे. आता याच्यावर आपण पाणी मारून ओलं चिप्प करूया. एवढं पाणी काढते. हो ओलस तर करायला लागते, जेव्हा ते थंड होईल तेव्हाच ते गांडूळ जाईल, त्याच्यात नाही तर गांडूळ निघून नाही जाणार का. आता एवढं पाणी मारून झालं, आता का करायचं जी. हे पहा गांडूळ, हे एवढे गेंद्र कुठून आणले जी तुम्ही. हे आपल्या स्वामीनाथन फाउंडेशन मध्ये आपल्या समितीत ते सविता नाही का, तिने बेड लावला होता, तिच्यात गांडूळ झाले. मग मी म्हटलं तिला मला दे बा थोडेसे, मी लावतो माझ्या घरी. तसे तर विकते मिळतात हे 500 रुपये किलो प्रमाणे. आता आपण याच्यावर हलक्या हाताने गांडूळ सोडू. आता याच्यावर आपण 1.5 फूट जाडीचा थर देऊया. पहिले 1.5 फुटाचं झालं, त्याच्यावर आपण गांडूळ सोडले, त्याच्यानंतर 1.5 फुटाचा थर दिला, तो झाला आता 3 फुटाचा, 3 फूट. त्याच्यानंतर आता पाणी मारून आपण याला ओलं करू. आता हा पहिल्यासारखाच ओला झाला. आता याच्यावर आपण गांडूळ सोडू. घे बरं होते गांडूळाचं टोपलं. देव वनिता, मी टाकून पाहतो हे गांडूळ, मी आता कधी टाकलेच नाही. आता याच्यावर आपण 1.5 फूट जाडीचा थर देऊया. हा आता 3.5 ते 4 फुटाचा ढीग झाला. आता याच्यावर आपण चांगलं पाणी मारायचं. घे बरं वनिता ते पाणी मार बरं याच्यावर. पोत्याला झाकून द्यायचा. काहून झाकायचं जी हे पोत्यानी? याचा थंडावा टिकून राहण्यासाठी पोत्यानी झाकायचा. आता हे पोते ओले करायचे. आता हे असंच राहू द्यायचं का? हो आता हे 45 दिवसापर्यंत हे असंच राहू द्यायचं. पण 2 दिवसाच्या आळेच्यावर पाणी शिंपत राहायचं, कारण याच्यात ओलावा टिकून राहायला पाहिजे म्हणून. इंदिराबाई, इंदिराबाई काय करत आहे जी तुम्ही? काही नाही करत, ह्या काळ्या मोडत आहे, पाण्याखाली विस्तू लावायचा आहे ना म्हणून काळ्या मोडतो. इंदिराबाई 40-45 दिवस झाले ना गांडूळ खत आले, झालं असं ना जी तयार ते? हा बरं झालं वनिता तू आली. तर आज आता मी ह्या काळ्या मोडल्यानंतर नाही का ते गांडूळ खत गाळणारच होती. चल बरं आता आपण गाळूनच घेऊ तू आहे तर. माय बाई, एवढा मोठा ढीग होता, आता एवढं सात झालं का जी?
गांडूळ खत आता तयार झालं म्हणून तर हा डीक लहान झाला. चल बरं आता आपण पोतो काढून पाहू. पाहि गांडूळ खत आता झालं तयार. माय बाई ह्या किती बारीक झालं चहापत्ती सारखा. पाय हे खत तयार झालं म्हणजे आज ते गाळायचं होतं म्हणून तर मी 5-7 दिवसापासून पाणी देऊन बंद केलं. माय हे खत काढण्यासाठी पाणी काढून बंद केलं जी. हेडीगात ओल राहते ना म्हणून गांडूळ राहते. पाणी बंद केलं म्हणजे ते गांडूळ ओलावेच्या ना खाली चालले जाते म्हणून मी पाणी बंद केलं. आता जर आपण हे खत काढलं तर याच्यात आता गांडूळ येऊ शकत नाही. पाय पाणी देणं बंद केलं तेव्हापासून सुकलं का नाही हे खत. चल आता आपण याला गाळू. आणि याला काहीच नाही पाहिजे हो. हे रेती गाळायची चाळणी नाही राहत काय त्याच्यावर. हे पायती करून खत गाळायचं. चांगलं खत पळते खाली. चल घे बरं हे टोपलं. चल भर खत आपण खत गाळू आता. वाजीबा मी हे खत पाणी आली ना मलेच कामी लावलं. शिकायचं आहे ना म्हणून तर हे करावंच लागल. शिकल्यानं तर मग जास्त पक्क होईल ना. तू करशील पुन्हा. माय बाई खरंच बाई हे किती गुळतलेलं खत आहे. चाय पत्ती सारखा मुलायम झाला जसा नरम नरम. याच्यासाठी ते गाळून घ्या लागते. हे तर सारे त्या गांडूळ खतात गेले असते. सारे वाया गेले असते. पाय ह्याच्यात दिसते का तुला आता गांडूळ. खातही चांगलं झालं. झालं आता हे तयार झालेलं खात. आता चुंगडीत भरून ठेवायचं. हे आता चुंगडीत भरल्यावर आता आपण ज्यावेळेस आपल्या शेतात न्यायचं आहे त्यावेळेस घेऊन जायचं आणि देऊन द्यायचं. ह्या चुंगड्या अशा ठिकाणी ठेवायच्या का जिथं उन्हही नाही लागली पाहिजे पाणी नाही लागलं पाहिजे. हे चाळलेलं आहे की नाही आता वरचं ठोकळ ठोकळ. हे आता दुसऱ्या ढिगावर टाकून द्यायचं. मला हे माहीतच नव्हतं. मला असं वाटलं का लय झंझटीचं काम आहे पण हे तर लय सोपं आहे. आता याच्या पलीकडे मी मीटिंगली जात जाईन नाही खतही करत. याच्यापासून आपल्याला खर्चही लय वाचते आणि शेतीत उत्पादनही जास्त होते. खरोखरच लयच फायद्याचं आहे बी. बघ झालवाय आम्ही तुमच्याकडे आलो तर आम्हाला पूर्ण माहिती मिळाली खताची आणि आम्ही पण असंच करू. आता आम्ही निघतो. निघतो मग. हो चला मग.